जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंतरा तिच्या आईला सांगत असते की आई तायडीला नोकरी लागलेली आहे, तिला जॉब मिळालेली आहे, ते पण सुहासिनी काकूंमुळे। तेवढ्यात मंजिरीताईंना खूप आनंद होतो। मंजिरीताई म्हणू लागतात, ही तर भलतीच चांगली गोष्ट झाली, मला तर माहीतच नव्हतं आणि श्वेताने तर सांगितलं पण नाही आणि मला कोणीच सांगितलं नाही की असं काही झालं म्हणून। त्यावर अंतराही म्हणते, आई मलाही कुठे माहीत होतं, मला नंतर काकूंनी सांगितलं, काकूंनीच नाही तर तायडे आली होती तिथे मला सरांच्या ऑफिसमध्ये, मला तिथेच समजलं, तिने मला पेढा दिला तेव्हा। असं अंतरा तिच्या आईला बोलू लागते। तेवढ्यात तिची आई म्हणते, हां हे पण आहे, पण आता मला माहीत होतं की मी ते करणारच, कारण की आता मी असं म्हणाले होते की मी देवी आईच्या मंदिरात जाऊन हातावर जोत लावून अवतीभोवती प्रदक्षिणा घालणार, त्या पण शेजारच्या मावशी आहेत ना त्यांचीही इच्छा पूर्ण झाली, तसं केल्याने कोणती इच्छा पूर्ण होते। तर अंतरा लगेचच तिच्या आईचं बोलणं ऐकून ते मनात धरते आणि तिथून निघते आणि देवी आईच्या मंदिरात जायला लागते आणि म्हणते, देवी आई काहीही कर पण तू माझी इच्छा पूर्ण कर, कारण आता मला मल्हार सरांसाठी एवढं तर करावंच लागेल, नाहीतर हे सगळं कसं होईल, मल्हार सरांना त्यांची डील मिळावी म्हणून करेल मी कितीही काही झालं तरी, असं अंतरा म्हणू लागते। आणि अंतरा लगेचच मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचते आणि तिथून मंदिराला पाहू लागते आणि पाहताच लगेच अंतरा आतमध्ये जाण्यास निघत असते आणि आतमध्ये निघाल्यानंतर ती बोलते की आता माझी इच्छा पूर्ण होत नाही व मल्हार सरांची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी इथेच राहणार, मला लगेच कळेल की त्यांची इच्छा पूर्ण झाली तरच मी इथून जाईल। इकडे मल्हार ऑफिसमध्ये डबा उघडत असतो आणि म्हणतो, आता घरी जाऊन मस्तपैकी झोपेल आणि इथे मला रागात टाकलेलं आहे, असं मल्हार म्हणू लागतो। इकडे अंतरा हातावर जोत जाळून लगेचच मंदिराच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालून ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते। तर आता तुम्हाला काय वाटतं की अंतरामुळे आता मल्हारची डील त्याला मिळेल का, किंवा जर त्याला डील नाही मिळाली, ही डील कॅन्सल झाली, तर नक्कीच अंतरासोबत मल्हार नक्की काय करणार व तिच्यावर तो रागवेल का तिचा राग शांत होईल का, हे पाहणं खूपच गरजेचं ठरणार आहे आजच्या या व्हिडिओत, या एपिसोडमध्ये। एवढं चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा।